शरद पवारांची सर्वात मोठी राजकीय खेळी, अजित पवारांना बसणार सर्वात मोठा धक्का. आताची सर्वात मोठी बातमी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपयश आले, त्यामुळे अजित पवारांसोबत बरेच जण आणि नेते अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांसोबत नेत्यांना घरवापसी करू वाटली तर त्यांना पक्षात पुन्हा घेणार का असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर सवालही पैदा नाही होता अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली होती. मात्र आता शरद पवारांनी शब्द फिरवला आहे. अजितदादांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना प्रवेशबंदी नाही अशी माहिती शरद पवारांनी एक्सक्लुझिव्ह माहिती पत्रकारांना दिली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. पक्षाकडे नवीन चेहरे उमेदवारीसाठी येत असून जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देऊ अशी माहिती शरद पवारांनी पत्रकारांना दिली. अजितदादांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना प्रवेशबंदी नाही असंही ते म्हणाले. तसेच अजित पवार गटातील आमदार आमच्यासोबत यायला इच्छुक आहेत. अनेक आमदारांनी शरद पवारांची भेट देखील घेतली आहे. पावसाळी अधिवेशन तोंडावर आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन निधी पूर्ण टप्प्यात येऊन असं आमदारांना आश्वासन देण्यात आलं असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपयश आलं, त्यामुळे अजित पवारांचे नेते बरेच अस्वस्थ आहे आणि त्यामुळे अजित पवारांसोबत नेत्यांना घरवापसी करू वाटली तर त्यांना पक्षात पुन्हा घेणार का तर शरद पवारांनी पक्षाचे दरवाजे आता खुले केले आहेत असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना सर्वात मोठा धक्का दिला आहे. आगामी काळामध्ये अजित पवारांसोबत गेलेले सर्व नेते आणि मंत्री पुन्हा शरद पवारांच्या जाळ्यात अडकणार का याबद्दल तुमचे मत आम्हाला कळू द्या. नक्की सांगा आगामी काळामध्ये अजित पवारांचा विजय होणार की शरद पवारांच्या याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.